पाठ 15 आपल्या समस्या आपले उपाय. प्रस्तावना. या पाठाचे लेखक नक्कीच समाजभान असणारे असावेत, तसेच ते पर्यावरणाबद्दल जागरूक असावेत. नागरिकांची कर्तव्ये आणि हक्क याबद्दल जाणीव असणारे असावेत. समाजात वावरताना आपण अनेक समस्यांना सामोरे जातो. खूप वेळा त्या समस्या मानवनिर्मितच असतात. कृती. प्रत्येकाने एका छोट्या चिठ्ठीवर तुम्हाला वाटणाऱ्या 3 समस्या लिहून काढा. शिक्षकाने सर्व गोळा करून कोणत्याही 2 समस्या निवडा. वर्गात त्या समस्या सोडवण्यासाठी आपण काय उपाय करू शकतो त्यावर चर्चा करा. 2 विद्यार्थ्यांना उपायांचे मुद्दे लिहून काढायला सांगा. आपल्या समस्या वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक. समस्या ओळखून योग्य डब्यात टाका. रस्त्यावर खूप कचरा असतो. ताई पालेभाज्या खात नाही. मला निबंध लिहायला अवघड वाटते. कचरा डेपो परिसरात दुर्गंधी सुटते. वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक. सामाजिक समस्या वाहतूक, आरोग्यविषयक, पर्यावरणीय. संवाद. संवादामध्ये नेहमी किमान 2 किंवा अधिक व्यक्ती असतात. अवतरण चिन्ह. या चिन्हाचा अर्थ ती व्यक्ती म्हणाली असा होतो. उदाहरणार्थ, शिवाजी महाराज, गड आला पण सिंह गेला. हे वाचताना शिवाजी महाराज म्हणाले गड आला पण सिंह गेला असे वाचावे. संवाद वाचून कोणाकोणात झाला, कोठे झाला, कधी झाला यावर विचार करून आशय समजून घेतला पाहिजे. पाठ्यपुस्तकातील 3 संवाद लक्षपूर्वक वाचा. संवाद 1. केशव आणि बाबांमधील हा संवाद आहे. वाहतूक समस्येबद्दल हा संवाद आहे. शहरी रस्त्यावर हा संवाद झाला आहे. वाहनांमुळे होणारे प्रदूषण 2 प्रकारचे असते. ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण. यामुळे आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. श्वासाचे विकार, डोकेदुखी, अस्वस्थता इत्यादी. वाहतुकीचे नियम न पाळल्याने अनेक समस्या वाढतात. संवाद 2. मीनू आणि आई यामधील हा संवाद आहे. कचरा समस्येबद्दल त्या चर्चा करीत आहेत. त्या दोघी रस्त्यावरून जात आहेत. ह्या लिंकवर क्लिक करा. घरच्या घरी कचरा जिरवण्याचे उपाय ठाण्याच्या ताम्हणकर काकांनी सांगितले आहेत. आपण सर्वांनी वडीलधाऱ्या मंडळींच्या सोबत घरी करून पहावा. संवाद 3. आजी आणि राहुल या दोघांमधील हा संवाद आहे. ते दोघे रस्त्यात आहेत. भटक्या कुत्र्यांबद्दल ते बोलत आहेत. कृती. भटक्या कुत्र्यांबद्दल
वर्तमानपत्रात आलेल्या बातम्यांची कात्रणे कापून वहीत चिकटवावी. उपाय सुचवा. या पाठात 3 समस्यांबद्दल बोलले गेले आहे. वाहतूक समस्या, कचरा समस्या, भटक्या कुत्र्यांची समस्या. तुम्हाला काही वेगळा विचार सुचतो का? शिक्षकांना सांगा. या 3 समस्यांवर कोणी वेगळे उपाय केले आहेत का याचा शोध घ्या.